घरी नाही जाता येणार पण का कारण आपण तो गेम खेळतोय ना कुठला गेम लपाछपीचा म्हणजे आयलँड सीक तोच तो आता आपण इथे लपलोय मामाकडे ते बाबांना माहितीच नाहीये मग बाबा आपल्याला आता शोधत असतील जोपर्यंत आपण बाबांना सापडणार नाही तोपर्यंत आपल्याला खूप पॉइंट्स मिळतील आपल्याला खूप पॉइंट आले तर काय होणार पॉइंट्स मिळाले तर बाबा आपल्याला मोठं गिफ्ट घेणार ये आपल्याला गिफ्ट भेटला ये मी सुद्धा थांबून येतो बर जा राधिका मला तू आवडत नाही मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत वागणं तुझं बोलणं तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत इरिटेट होतं मला त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावा मी त्यांना एकटं सोडून निघून आली इथे पण ते काय करत असतील तिकडे त्यांना तरी काही सुचत असेल काही जमत असेल का चहा जेवण नाश्ता कसं करत असते मला तर खूपच काळजी वाटून राहिली यांची यांना एकदा विचारू का फोन करून ते चिडले तर नाही तरी एकदा फोन करूनच बघते अगं काय चाललंय राधिका हा त्यांना आहे का तुझी काळजी कशाला सारखा फोन करतेस त्यांना अगं तसं नाही वहिनी तो माझा नवरा आहे मी प्रेम केलंय त्यांच्यावर त्या मुलीबरोबर लफडं करताना त्यांनी या रिलेशनची पर्वा केली का नवरा बायकोच्या हे असाच लावून आता काय करायचं आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं प्रीतू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली आहेस तो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे हो माहिती रिसीव कर ना अगं बघ कट झाला आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील अगं पुन्हा आला बघ घे बघू एक ना एक दिवस घडणारच होत आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात
आत्म्या भाईर तुमची वाट बघते.